आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात असून आनंद दिघेंच्या शक्तीस्थळावर ते नतमस्तक झालेले आहेत. आनंद दिघेंना त्यांनी आदरांजली वाहिलेली आहे. आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे आदित्य ठाकरे हे ठाणे येथे आहेत आणि त्यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर ते नतमस्तक होऊन आदरांजली वाहिलेली आहे. तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आपण पाहतोय आनंद दिघेंना नुकतेच आदित्य ठाकरे यांनी आदरांजली वाहिली, सध्या ते मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आहेत, काय अपडेट्स? आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ठाणे ते संबोधलं जातं, याचबरोबरीनं आनंद दिघे यांचं ठाणे असं देखील म्हटलं जातं. आणि शिवसैनिक प्रत्येक जो येतो किंवा शिवसेनेचे जे कोणी नेते येतात ते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती नतमस्तक होतात आणि तिथून पुढे त्यांची कामं सुरू करतात. आज प्रचाराचा तसं पाहायला गेला तर शेवटचा दिवस आहे, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक बाईक रॅली आयोजित केली गेलेली आहे. ठाणे लोकसभेचे उमेदवार जे आहेत शिवसेना उभाटा गटाचे राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या बाईक रॅलीला स्वतः आदित्य ठाकरे जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर बाईक रॅली सुरू होण्याच्या आधी आदित्य ठाकरे यांनी शक्तीस्थळावर जाऊन जे आनंद दिघे यांचं जे शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी ते नतमस्तक झालेले आहेत. साधारणपणे ही बाईक रॅली जी आहे ती ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये जाणार असून या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणि त्याचबरोबरीनं महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जे आहेत ते कार्यकर्ते पदाधिकारी सामील होणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. ही बाईक रॅली जी आहे ती थोड्या वेळा सुरुवात होईल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमध्ये संध्याकाळी 6 वाजता प्रचार थोफा थंडावणार आहे. त्याआधी सगळ्याच उमेदवारांनी प्रचारावर भर दिलाय. कल्याणच्या ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा रोड शो होता आणि या रोड शोमध्ये महाविकास आघाडी पक्षातील अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. काही थेट दृश्य आपण कल्याणमधली पाहतोय. आता वैशाली दरेकरांसाठी आदित्य ठाकरे रोड शोमध्ये सहभागी झालेले दिसतात.